हॅलो, नमस्कार. मी सोनाली. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत बोटनेक ब्लाऊजचा चार्ट. चार्ट म्हणजे शोल्डर, मुंडा, गळा रुंदी, गळा उंची किती घ्यायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप साऱ्या मी टिप्स यामध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत, तर त्या तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील तुमच्या ब्लाऊज कटिंग करताना. ठीक आहे, तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, बिना स्किप करता बघा, जेणेकरून सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या लक्षात येतील. आणि जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला बिलकुल विसरायचं नाही. त्याचसोबत माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर फ्युचरमध्ये येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी घंटेचं बटन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी केव्हा कधी व्हिडिओ अपलोड केला हे तुम्हाला कळेल आणि तुम्ही लवकरात लवकर माझा व्हिडिओ बघू शकता. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर या इथे बोटनेकचा चार्ट मी तुमच्याशी शेअर करते, तर त्यासाठी मी काय काय तुम्हाला यामध्ये सांगणार आहे ते सगळ्यात पहिल्यांदा सांगते. तर सगळ्यात पहिले येणार आहे छातीचं माप, आणि छातीच्या मापानुसार तुम्हाला घ्यायचं आहे शोल्डर किती घ्यायचा आहे, मुंडा किती घ्यायचा आहे, गळा रुंदी किती घ्यायची आहे, गळा उंची किती घ्यायची आहे, आणि आडवा टक्स पॉईंट किती घ्यायचा आहे मध्यापासून. तर आता आडवा टक्स पॉईंट जो आहे तो फक्त तुम्हाला प्रिन्सेसमध्ये कामी येणार आहे, तर तो कसा घ्यायचा ते मी तुम्हाला सांगते. तर मी तुम्हाला इथे एक डायग्राम काढून दाखवते, ठीक आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आडवा टक्स पॉइंट म्हणजे काय. तर सगळ्यात पहिलं आपण जिथे फोल्ड करतो तो फोल्डची मी लाईन आखून घेतली आहे. त्यानंतर इथे शोल्डरची लाईन आहे, त्यानंतर इथे आर्म होल, आणि आता छातीची लाईन, जसं की आपण छातीचा चौथा भाग इथे टाकतो, त्यानंतर कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच आणि त्याच्यामध्ये स्टिचिंग मार्जिन ॲड करून आपण इथे कमरेचं मार्किंग करतो. तर ही झाली फिटिंग लाईन, मार्जिन लाईन आणि हा मुंड्याचा कर्व. ठीक आहे, तर या इथे तुम्हाला सांगावं असं वाटतं मला की मध्य, तर जिथे फोल्ड असतो ना तिथून मध्य येतो. तर मी इथे गळासुद्धा मार्क करून दाखवते, म्हणजे पटकन लक्षात येईल तुमच्या. तर शोल्डरपासून आपण जो उंची घेतो ना टक्सची, ती शोल्डर पासून घेतो, आणि हा जो आडवा टक्स आहे तो आपण फोल्डेड बाजू असते तिथून आपण जो टक्स टाकतो ना त्याला आडवा टक्स असं म्हणतात. हा तुम्हाला फक्त प्रिन्सेसमध्ये कामी येईल, जेणेकरून हा मेन टक्स मिळाल्यानंतर आपण प्रिन्सेस कटचा आकार देऊ शकतो. तर इथे स्ट्रेट लाईन खाली आखून घ्यायची आडव्या टक्सवरती आणि आर्मोलला तो कर्व तुम्हाला जॉईन करायचा आहे अशा पद्धतीने. तर हा प्रिन्सेसमध्ये तुम्हाला कामी येणार आहे आडवा टक्स पॉईंट. तर बऱ्याच जणींचे खूप कन्फ्युजन होते, बऱ्याच जणी विचारतात की ताई मापाप्रमाणे टक्स किती घ्यायचा, कितीवर घ्यायचा ते सांगा. तर ते सुद्धा मी तुम्हाला चार्टमध्ये इन्क्लूड करून दिलेलं आहे. तर आता मी याच्यावरती दुसरा पेपर ठेवला आहे, कारण काय होणार आहे एकदम सगळ्या गोष्टी दाखवल्या तर तुम्ही कन्फ्यूज होणार, म्हणून मी मापानुसार स्टेप बाय स्टेप तुम्हाला शोल्डर, मुंडा, गळा रुंदी सांगणार आहे. तर सगळ्यात पहिलं माप जे आहे आपलं ते 28 आणि 29 आहे. तर इथे ऑड माप सुद्धा मी तुम्हाला दिलेला आहे, कारण बऱ्याच जणी कन्फ्यूज होतात ऑड मापामध्ये. तर आपण जे टाकताना माप टाकतो ना ते छातीचा चौथा पार्ट टाकतो, फुल बस्ट वरून माप घेतो. ठीक आहे, तर 29 जरी माप असेल, ऑड जरी माप असेल, तरी तुम्हाला छातीचा चौथाच पार्ट त्यामध्ये ऍड करायचा आहे. तर आता या इथे 28 29 साठी शोल्डर घ्यायचं आहे तुम्हाला कंपल्सरी 6.5 इंच, मुंडा सुद्धा तुम्हाला 6.5 इंच घ्यायचा आहे, गळा रुंदी तुम्हाला 4 इंच घ्यायची आहे आणि गळ्याची उंची जी आहे ती 3.5 इंच घ्यायची आहे. तर आता गळ्याची रुंदी जी आहे ती बघू शकता तुम्हाला मी इथे व्हिडिओमध्ये दाखवते. हे झालं शोल्डर, ही झाली गळ्याची उंची. तर आता बोटनेकमध्ये गळ्याची उंची कशी असते ते सुद्धा मी सांगते. तर हा मी तुम्हाला डीपनेकचा गळा दाखवला आहे, तर मी तुम्हाला इथे बोटनेकचा गळा कसा ड्रॉ होतो ते सांगते. तर अशा पद्धतीने, ठीक आहे, अशा पद्धतीने गळ्याचा आकार दिला जातो. तर ही झाली गळ्याची रुंदी, ठीक आहे, शोल्डरवरती, आणि ही झाली गळ्याची उंची जी की तुम्हाला 3.5 इंच घ्यायची आहे. पण आता इथे तुम्हाला गळ्याची उंची मी तयार 3.5 दिलेली आहे, पण तुम्हाला यामध्ये शिलाई मार्जिन ॲड कंपल्सरी करायचं आहे. तर तुम्ही शोल्डरला 1/2 इंच जात असेल तुमचा, तर 1/2 इंच शोल्डरला स्टिचिंग मार्जिन तुम्हाला ॲड करायचं आहे आणि त्यापुढे तुम्हाला गळा उंची टाकायची. म्हणजे इथे टोटल किती येणार आहे, 4 इंच येणार आहे, 3.5 + 1/2 इंच. आणि आडवा टक्स पॉईंट तुम्हाला मध्यापासून 3.5 इंचावर घ्यायचा आहे 28 आणि 29 मापासाठी. तर तो कुठून घ्यायचा आहे, फोल्डेड बाजूकडनं घ्यायचा आहे. ठीक आहे, ही गोष्ट क्लिअर झाली. आता पुढचं माप 30 आणि 31 मापासाठी 6.5 इंच शोल्डर, 6.5 इंच मुंडा, 4 इंच गळा रुंदी आणि 3.5 ते 4 इंच गळा उंची घ्यायची आणि आडवा टक्स पॉईंट सुद्धा 3.5 इंचच घ्यायचा आहे.
ठीक आहे. आता इथे गळा उंची जी आहे तुम्हाला मी जास्तीत जास्त गळा उंची सांगितलेली आहे, 32 आणि 33 साठी 6.5 शोल्डर, 6.5 मुंडा, 4.5 इंच गळा रुंदी, 4 इंच गळा उंची आणि 3.5 इंचावरती टक्स पॉइंट. 34 आणि 35 साठी 7 इंच शोल्डर, 7 इंच मुंडा, 4.5 इंच गळा रुंदी आणि 4.5 इंच गळा उंची आणि आडवा टक्स पॉइंट जो येतो तो 4 इंचावरती येणार आहे. पुढचं माप आहे 36 37, शोल्डर आहे 7, मुंडा आहे 7, गळा रुंदी आहे 4.5, गळा उंची आहे 4.5 आणि आडवा टक्स पॉइंट 4 इंच. तर आता ही गळा उंची मी तुम्हाला जास्तीत जास्त गळा उंची इथे सांगितलेली आहे, यापेक्षा तुम्ही 1/2 इंच कमी कस्टमरच्या चॉईसप्रमाणे घेऊ शकता, पण 4.5 जी गळा उंची मी तुम्हाला इथे दिली त्याच्या पुढे तुम्हाला गळा उंची टाकायची नाही आहे, त्याच्या आतमध्ये तुम्ही टाकू शकता. म्हणजे समजा आता 36 37 साठी आहे तर तुम्ही 4.5 इंच ऐवजी तुम्ही 4 इंच टाकू शकता, त्यामध्ये 1/2 इंच स्टिचिंग मार्जिन ऍड करू शकता, म्हणजे तयार 4 इंच तुम्ही टाकू शकता, 3.5 इंच पण घेऊ शकता, बट जास्तीत जास्त 4.5 च्या पुढे तुम्हाला जायचं नाही, अदरवाईज गळा जास्त फाकला जाणार आहे आणि लूज पडणार आहे. आडवा टक्स पॉइंट 4 इंचावरती. पुढचं माप आहे 38 39, तर त्यासाठी शोल्डर आहे 7.5 इंच, मुंढासुद्धा आहे 7.5 इंच, गळा रुंदी आहे 4.5 इंच, गळा उंची आहे 4.5 इंच आणि आडवा टक्स पॉइंट आहे मध्यापासून 4 इंचावरती. तर हे जे मी माप तुम्हाला दिलेलं आहे हेच माप तुम्हाला फॉलो करायचे प्रिन्सेस कटमध्ये आडव्या टक्स पॉइंटचं. फक्त मी टक्स पॉइंटचं सांगते, सेम ॲज युजुअल, ॲज इट इज जसं आहे तसंच तुम्हाला जे दिलं आहे तेच तुम्हाला फॉलो करायचं आहे. पुढचं माप आहे 40 41, त्या मापासाठी तुम्हाला शोल्डर घ्यायचं आहे 7.5 इंच, मुंडा घ्यायचं आहे 7.5 इंच, गळा रुंदी घ्यायची 4.5 इंच, गळ्याची उंची घ्यायची 4.5 इंच आणि आडवा टक्स पॉइंट 4 इंचावरती. 42 आणि 43 मापासाठी आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे 8, मुंडा घ्यायचं आहे 8 आणि गळा रुंदी 5 ते 5.5 पर्यंत तुम्ही घेऊ शकता, गळ्याची उंची 4.5 इंच, त्यानंतर 4 इंचावर टक्स पॉइंट घ्यायचा आहे तुम्हाला आडवा. 46 आणि 45 साठी 8 इंच शोल्डर, 8 इंच मुंडा, 5.5 इंच गळा रुंदी, 4.5 इंच गळ्याची उंची आणि आडवा टक्स पॉइंट 4.5 इंच. 46 आणि 47 साठी 8 इंच शोल्डर, 8 इंच मुंडा, 5.5 इंच गळा रुंदी, 4.5 इंच गळा उंची आणि 4.5 इंच आडवा टक्स पॉइंट प्रिन्सेस कट साठी. 48 आणि 49 साठी 8.25 इंच शोल्डर घ्यायचं आहे, 8 इंच मुंडा घ्यायचा आहे, 5.5 इंच गळा रुंदी घ्यायची आहे, 4.5 इंच गळा उंची घ्यायची आहे आणि 4.5 इंच आडवा टक्स पॉइंट घ्यायचा आहे. 50 आणि 51 साठी 8.5 इंच शोल्डर, 8 इंच मुंडा, 6 इंच गळा रुंदी, 4.5 इंच गळा उंची आणि 4.5 इंच टक्स पॉइंट आडवा टक्स पॉइंट. तर अशा प्रकारे आपण बोटनेकचा चार्ट पूर्णपणे बघितलेला आहे. आता यामध्ये तुम्हाला काय चेंजेस करायचे ते मी तुम्हाला सांगते. शोल्डर इथे मी 32 आणि 33 साठी 6.5 इंच सांगितले, प्रत्येक मापासाठी मी तुम्हाला शोल्डर आणि मुंडा सांगितलेला आहे, तर तुम्हाला मुंडा तोच ठेवायचा आहे. अगदी जर का तुम्हाला असं वाटतं की शोल्डरमध्ये ब्लाऊज या मापानुसार टाईट होतोय, अगदी म्हणजे 10 तून एखादं असं कस्टमर असं की ज्यांचं शोल्डर ब्रॉड असतं, तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, शोल्डर मोजायचं आहे बॉडीवरती आणि त्यानंतर त्याचं अर्धा म्हणजे हाफ करून, समजा आता इथे 6.5 इंच मी शोल्डर सांगितलेलं आहे विथ स्टिचिंग मार्जिन, हे शोल्डर मी तुम्हाला दिलेलं आहे 6.5 इंच, म्हणजे 13 झालेलं आहे, साईज उणे 12 आणि अर्धा आणि अर्धा 1, तर 13 हे टोटल शोल्डर विथ स्टिचिंग मार्जिन आहे. ठीक आहे, तर यामध्ये तुम्हाला जर का असं वाटतंय 32 आणि 33 साठी एखाद्या कस्टमरचं पूर्ण शोल्डर 14 आहे तर तुम्ही इथे 7 सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे, म्हणजे स्टिचिंग विदाउट स्टिचिंग मार्जिन, म्हणजे स्टिचिंग मार्जिन बिलकुल ॲड नाही करायचं, त्याचा हाफ करायचा आहे आणि मग ते 7 इंच तुम्हाला शोल्डर घ्यायचं आहे आणि मुंडा जो दिला आहे तोच तुम्हाला इथे टाकायचा आहे. तर आता ह्या बोनपासून म्हणजे शोल्डरच्या एका बोनपासून दुसऱ्या शोल्डरच्या बोनपर्यंत तुम्हाला अंगावरती म्हणजे बॉडीवरती शोल्डर मोजायचं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मी हा तुम्हाला बोटनेकचा चार्ट शोल्डर मुंडा गळा रुंदी कशी आणि किती घ्यायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर जर हा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला चार्ट व्यवस्थित दिसत नसेल तर कमेंट करा, मी हा कम्युनिटी पेजवरती चार्ट 1-2 दिवसात अपलोड करेल. ठीक आहे, आणि हा जो चार्ट मी तुमच्याशी शेअर केलेला आहे हा पूर्णपणे माझा 5 ते 6 वर्षाचा एक्सपिरियन्सवरून मी हा चार्ट तयार केलेला आहे आणि तो मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. तर नक्की फॉलो करा, ट्राय करा आणि ब्लाऊज कसं झालं आहे ते सुद्धा मला कळवा.
तर आजचा व्हिडिओ हा इतकाच. व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला बिलकुल विसरू नका. लाईक करणं हे पूर्णपणे फ्री आहे. आणि त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्स रिलेटिवमध्ये शेअरसुद्धा करा, ज्यांना शिवणकामाची आवड आहे आणि शिवणकामामध्ये एक्सपर्ट होऊ इच्छित असाल त्यांच्यासाठी. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते आहे. आणि अजून एक गोष्ट, चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.